कोमल हा नवरसांची असा माता म्हणजे शाळा खूपच आवडता म्हणजे काय मित्र बरीच मस्ती करता म्हणून तशी मस्ती तर हावर करताच नाही मामा स्ट्रिक्ट म्हणजे पण पापा म्हणता तातून किती झाले तुका कितली सांभाळता ती पण खरं सांगू माका तर पापाच चढावता अरे बक्षी अजाप मरे सबके हे कुमार पापाचे पोन्ने फ्रेंड्स बक्षी अंकल आणि आंटी आमचे नवे शेजारी हॅलो कोण रे बाबा या स्वीट लहानशे चली कितले बरे जातले आशिल्ले जे तांका लहान भुरगी आशिल्ली झाल्यात ती माझ्या बरोबर खेळपाची थँक्यू आज बक्षी अंकल माका शाळेत ड्रॉप करतात पापाक ऑफिसात वचपाक लेट झालो नी त्या खातीर अंकल म्हणजे खरेच एक स्वीट मनीस आंटी खूपच बिझी असता आणि अंकल घरातल्यानच काम करता आणि त्यांचे घरूय बी कितले बरे असा वाव युनिकॉर्न इट्स ओके तुझ्यान तुझ्या मामांक सांगू येता की हावे दिला तुका ना जाल्यार सांगूकूच नका पापा पासून इतलो खेळ ना माझ्या बरोबर बक्षी अंकल कितली चढ मस्ती करता अरे खाय गेली रे माझी मोगाची बावली खाय नाचशे झाले ते हांगा असा सापडले आता एकदा मी जालाचं गुळे खाल्लो लिपून प्लीज मामाक सांगू नका माका तापयतली माझी स्ट्रिक्ट असा नी हाव मामाक सांगून सोडताले पण भियाताले तातून किती झाले साधो जेलाचा गुळ होतो म्हणजे सगळे फ्रेंड्स खातात चल आज एक नवो गेम खेळूया सीक्रेट गेम हाय खूप मजा येतली चल यो मजा बरोबर बक्षी अंकलान अशे किद्याक केलं माझ्या बरोबर कितली वीट दिसता माका कोमल कोमल अगं तू बरे असं मुगो बाय हॅलो मिसेस कुमार तुझे कडेन कोमल विषयी उलोवपाचे आशिले अगो बाय तू इतले दुखी कित्याक गो तुका शाळेन कोणे किदें म्हणले आयतर किदें जालें बाय तुका कोणे मारले गो जर तुवें म्हाका सांगले ना जाल्यार हांव तुका मदत कशें करतले म्हजे कडेन एक सिक्रेट आसा हांवें जेलाचो मुळो खाल्लो आनी फट उलयले आनी आता हे म्हाका खूबच वीट दिसता तूं म्हाजेर खूबच रागार जातली जेन्ना तुका कळतले हांवें कितें केलां पळय ते हांव तुज्या रागार जावचें ना प्रॉमीस तूं म्हाका आवडटा न्ही गो बाय म्हजेर विश्वास कर पळोवया तूं बरो अंकल न्ही खंयचो अंकल राव मात्सो सगळ्यांक कळटू पडटे मागीर आमी करूंक तरी किदें शकता कोण मदत करतलो आमकां त्या बक्षी कमी असोच मेकळो सोडपाचो चाइल्ड लाईन म्हजी मैत्रीण प्रिया थंय काम करता ते भुरग्यांक मदत करतात 10, 9, 8 हॅलो कोमल जे तुझ्या बाबतीन घडले तातून तुझी कायच चूक ना हांव शपत घेऊन सांगता की बक्षी अंकल तुका केन्नाच मेळूक पावचो ना चला पळोवया आम्ही स्वतःक सुरक्षित कसे दावरप ते नमस्ते भुरग्यांनो कसे आसा तुम्ही सगळे तर तुमका केन्ना असे दिसले आहे तर की तुमका कोणा बरोबर तरी रावपाक आवडना म्हणून हाय दीदी
जेन्ना आमचो धाकटुलो डॉगी म्हजी झोतीं चाबडायता तेन्ना म्हाका खरेंच खूप लागता. हय बरोबर, पुणून म्हज्या म्हणण्याचो अर्थ की केन्ना कोणे तुमकां अशा तरेन स्पर्श केला की तुमकां ते आवडूंक ना? तुमच्या पैकी कोणा कोणाक अशें दिसला? तर मागीर आमकां कळटलें कशें की कोण तरी आमकां चुकीच्या पद्दतीन स्पर्श करता किंवा ना जाल्यार चुकीचें करता म्हणून? हांव समजायता तुमकां. आमच्या शरिरा भितर चार जागे आसात जंय कोणेच स्पर्श करूंक जायना आनी आमी बी दुसऱ्या कोणाकूय थंय स्पर्श करूंक जायना. तोंड, छाती, पायांच्या मोदी आनी फाटल्यान हांगा कमरेच्या सकयल हे तुमचे खाजगी जागे आसात. तेच मनीस ज्यांचेर तुमकां सगळ्यांत चड विश्वास आसा, जशी तुमची आवय, फक्त तेच तुमकां हांगा हात लावूंक शकता. आतां सांगात पळया, जेन्ना तुमी शाळेंतल्यान येता आनी आवय तुमकां वेंगण घेता तेन्ना तुमकां कशें दिसता? आवय शी केन्ना केन्ना मम्मीक भाजीचे घाण मारता. पुणून आमकां खूब बरें दिसता काय ना? हय हय बरें दिसता. तुमची मम्मी तुमच्या ते चार जाग्यांचेर स्पर्श करूंक शकता जेन्ना ती तुमकां न्हाणयत आसता किंवा ना जाल्यार डॉक्टर अंकल तुमकां तपासत आसता तुमच्या मम्मी किंवा पप्पाच्या होजीर. अशा तरेचो स्पर्श तुमकां साफ आनी सुरक्षित दवरता. जेन्ना कोणी आमचेर प्रेम करपी किंवा आमची काळजी घेवपी आमकां स्पर्श करता तेन्ना आमी ताका सुरक्षित स्पर्श अशें म्हणटात. जर दुसरो कोणय तुमकां ह्या चार जाग्यांचेर स्पर्श करीत जाल्यार ते चुकीचे आसा. तुमकां लज दिसूंक शकता, भय, वीट दिसूंक येता किंवा उदासपणाची भावना येवंक शकता. कोणी तुमकां वायट चित्रां किंवा फिल्म दाखयत किंवा ना जाल्यार तुमचे कपडे काढीत किंवा तुमच्या होजीर स्वतःच्या खासगी जाग्यांचेर हात लायत. हे सगळे तुमच्या खातीर बरे न्ही आनी हाका आमी म्हणटा असुरक्षित स्पर्श. आता काय जण असे करतात हे खबर असूनय बी की हे तुमचे खातीर बरे न्ही आनी तुमका हे आवडय ना, मागीर अशा वेळार किदे करप? जेन्ना कोणय तुमका ह्या चार जाग्यांचेर स्पर्श करता तुम्ही आड्डूक जाय, नाका नाका आनी धावत वचून ताका सांगूक जाय ज्याचेर तुमचो विश्वास आसा. तो कोण? पण तुम्हाका सांग पळया, कोणाचेर विश्वास आसा तुजो? म्हज्या डॉगीचेर. हय हय तू तुझे डॉगीक सांगशी गो बाय, पुणून ताका तुझे म्हणणे कळटले, तो तुका मदत करूंक शकतलो. म्हजो मम्मा आनी टिचरेचेर विश्वास आसा. तशे जाल्यार जर तुमकां कोणी चुकीच्या पद्दतीन स्पर्श करीत किंवा अशे तरेन वागत जे तुमकां आवडना जाल्यार ज्याचेर तुमचो विश्वास आसा त्या व्यक्तीक ते म्हणसर सांगत रावूंक जाय जे म्हणसर त्या व्यक्तीक तुमचे म्हणणे समजना. ज्याचेर तुमचो विश्वास आसा त्या व्यक्ती कडेन उलोवन मागीर ती मम्मी असो किंवा पापा तुम्ही स्वताक आनी दुसऱ्यांकूय मदत करीत आसता. तुमकां चाइल्ड लाईनच्या बाबतीनूय बी खबर असूंक जाय. जर तुम्ही 10-9-8 डायल करून मदत मागयत तर एक विश्वासपात्र व्यक्ती तुमकां मदत करूंक येतली. सदांच याद दवरात की ही तुमची चूक न्ही की कोणीतरी तुमकां चुकीच्या पद्धतीन स्पर्श केला. ही ताजी चूक ज्याने हे केला केन्नाच भेव नाका किंवा फाटल्यानूय सोडू नाकात. जर कोण किदे चुकीचे करता असत जाल्यार उलयात. चिंता नाका करून, तू सुरक्षित आसा. फक्त म्हाका सांग किदे जाले. लक्षात दवरात जर तुम्ही किंवा तुमचो कोणूय मित्र अशा तरेच्या स्थितीन फसला असत जाल्यार मदत मागात. म्हाका फोन करात 10-9-8 चे आनी चाइल्ड लाईन तुमकां मदत करतली.